खेल चालू होतोय. गेट कडे कोई रिक्षा लावू नये. गेट कडे जी गाडी आणि रिक्षा असेल तिकडे कोण आझादचा कार्यकर्ता असेल तर त्याला लगेच गेट कडे कायच लावू नये. विवेन आहे तिकडे, एक जबरदस्त सपोर्टर विवेन कोलास. चला सामना आता जबरदस्त होणार आहे, कारण की एका बाजूला आहे विजेंता तर एका बाजूला आहे अंकुश. आता सामन्यामध्ये मजा येणार आहे, कारण की दोन्ही मडचे संघ आहेत. एका बाजूला आहे हिरेन नंबर 7 ची जर्सी, तर एका बाजूला आहे शिमॉन नंबर 5 ची, तसंच 20 नंबरची जर्सी घालून आहे जुलियन आणि जितेन मयूर चॅंग. पहिलाच हेडर, जबरदस्त हेडर, चान्स आहे गोल करण्याचा हिरेन यांना, परंतु लाजोब खेळ लॅरी. लॅरी टू बघूया, क्रॉस किक घेतलेली आहे, गोलकीपर सुद्धा जबरदस्त आहे अंकुश संघाचा. विवेक तिवारी व जयराज आरेकर, अंकुशचा गोलकीपर आहे विवेक तिवारी. ट्रॅफिक क्लिअर करून घ्या जे असेल ते. संतोष कोहली यांचं आगमन झालेलं आहे स्टेजवर, एक मोठं नाव आजच संघामध्ये संतोष कोहली. मी पहिलाच म्हटलं होतं कालच्या दिवसाला करिअर बनवायचा असेल तर संतोष कोहली सारखं बनवा, कारण की जबरदस्त प्लेअर बनलेले आहेत संतोष कोहली. बघूया फ्री किक घेताना, मला वाटत खाली जायला लागेल मला माईक घेऊन. नक्कीच जुलियन फ्री किक घेताना बघूया फ्री किक चं संधीचं सोनं करतील का. लाजो फ्री किक तेवढी दर्जेदार गोलकीपिंग जयराज आरेकर, नाम तर सुना होगा. बघूया शिमॉन, शिमॉन टू बघूया कोण खेळतोय. कंट्रोल नाही बॉलवर, जबरदस्त पासिंग किशोर, किशोर टू हिरेन. लाजो पासिंग होते, छोटे छोटे पासिंग होतात आणि छोटे छोटे पासिंग नंतरच गोल होतो, एक युक्ती केली जाते. जबरदस्त किक, लाजॉब किक पण दर्जेदार गोलकीपिंग विवेक तिवारी. खरोखर लाजॉब गोल झालाच असता, सिमोन यांच्या नावावर एक गोल झाला असता, परंतु लाजॉब गोलकीपिंग विवेक तिवारी यांच्याकडून. बघूया आता कॉर्नर किक आहे, नक्कीच चान्स किशोर यांना होता, जबरदस्त हेडिंग सुद्धा घेतली होती परंतु गोल करू शकले नाही. खरोखर लाजवाब प्लेअर आहे, 9 नंबरची जर्सी घालून विजेंता तर्फे खेळतात ते किशोर. बघूया आज हिरो खूप आहेत या मॅचमध्ये, एकाला बघाल तर जुलियन, एका बघाल तर रिवाल्डो, परंतु आज गोल करणार कोण, आज संघ संडे पर्यंत राहणार कोण. बघूया चांगला हेडर डोनाल्ड, डोनाल्ड टू हिरेन, खूपच वेगाने पास दिलेला आहे. गोलकीपर किक, बघूया दोन्ही संघ जबरदस्त संघ आहे, पासिंग मध्ये माहिर आहेत दोन्ही संघ. पासिंग बघायला खूप मजा येईल आणि यांचा खेळ बघायला खूप मजा येईल. एका बाजूला अंकुश तर एका बाजूला विजेंता, दोन्ही संघ मडगावातील संघ एकामेकांमध्ये झुंजत आहेत. बघूया पुन्हा एकदा सिद्धार्थ नंबर 30 ची जर्सी घालून लेरी अवे घेतोय. रिवाल्डो जुलियन, चान्स आहे गोल करण्याची क्षमता आहे, परंतु चांगला पास पुन्हा एकदा मयूर यांना, परंतु कंट्रोल नाही आहे. नक्कीच मयूर यांना संधी होती गोल करण्याची, परंतु कंट्रोल नाही आहे. फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे, विजेंता वर्सेस
अंकुश 2022 ची सर्वात चांगली टूर्नामेंट फ्री 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 सैम्युअल जांभळे चषक प्रथम पारितोषिक 25,000 द्वितीय पारितोषिक 15,000 तृतीय पारितोषिक 5,000 या फ्री टूर्नामेंट मध्ये पैसे केवढे लागलेत आणि मेन गोष्ट आहे ती लाइव टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून हजारो शेकडो जण या मॅचचा आनंद घेताना प्रफुल सिमॉन सिमंतू किशोर लाइन्समॅन आहे लक्ष असते लाइन्समॅनचं रेफरी सुद्धा आहे दोन दोन लाइन्समॅन आहेत सिद्धार्थ व सौरभ व रेफरी आहेत ते म्हणजे साकेत भाई एक उच्च दर्जाचा रेफरी साकेत पूर्ण नजर असते सामन्यावर थोडी थोडी चुका त्यांना दिसत आहेत लगेच विसल मारून ते निर्णय देतात विवेक किक घेताना फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे बघूया एका बाजूला विजंता तर एका बाजूला अंकुश स्कोर आहे 0-0 चँग चँग यांना पास दिलेला आहे चँग टू चांगली पासिंग होते जुलियन जुलियन टू पुन्हा एकदा मयूर पुन्हा एकदा दोन्ही बाजूने अटॅक होतोय परंतु गोल करेल कोण हिरेन हिरेनने क्रॉस केला होता परंतु प्लेयर नाही आहे कोणी बघूया जितेन पुढे घेऊन जातोय जुलियन जुलियन टू बघूया आता पुन्हा एकदा क्रॉस केलेला आहे चांगला 23 नंबर परंतु बॅकअप चांगला आहे सिमॉन एक जबरदस्त बॅकअप विजंता संघाचं या फुटबॉल मध्ये खूपच नाव आहे वर्सोवा मध्ये हे संघ तीन संघांची नावं यायची एका पहिल्या संघावर नाव यायचं आझाद संघाचं दुसऱ्यावर विजंता व तिसऱ्यावर राजकमल संघाचं नाव असायचं खरोखर जेव्हा आम्ही वर्सोवा मॅच पाहायला जायचो आझाद या विजंता हे नक्कीच फायनलला जाणारे संघ होते बघूया आता सामना चालू आहे तो म्हणजे विजेंता वर्सेस अंकुश एका बाजूला विवेक तिवारी तर एका बाजूला जयराज आरेकर गोलकीपीच्या भूमिकेमध्ये आहेत बघूया चांगले चांगले सेव पाहायला भेटले दोन्ही गोलकीपर कडून किशोर पुन्हा एकदा किशोर तू सिमॉन सिमॉन टू बघूया हिरेन लाजवाब पास चांगली पासिंग होते पुन्हा एकदा रॉंग पास दिलेला आहे तो म्हणजे हिरेन याने अजूनपर्यंत स्कोर आहे 0-0 अंकुश 0 आणि विजेंता सुद्धा 0 हिरेन हिरेन टू लहरी बघूया लहरी स्किल करताना चुलियन एक नन नमुना खिलाडी चुलियन खूपच मेहनत घेतोय या फुटबॉल क्षेत्रामध्ये एक नाव आपलं ठेवतोय तो म्हणजे जुलियन किशोर किशोर जुलियन थोडी गडबड होते पासिंग मध्ये बघूया किक आहे फ्री किक आहे फ्री का फ्री किक ची केवढी संधी घेतात ते म्हणजे विजेंता टीम नक्कीच डोनाल्ड डोनाल्ड टू सिमॉन माफ करा किशोर किशोर टू सिमॉन पुन्हा एकदा किशोर विल्फी चांगली पासिंग होते परंतु फिनिश होत नाही आहे बघूया पुन्हा एकदा डोनाल्ड विल्फी नंबर 13 ची जर्सी घालून सिमॉन सिमॉन टू बघूया लॉंग पास टाकलेला आहे लहरी यांना चान्स आहे लहरी यांना गोल करण्याचा बघूया डेंजर झोन मध्ये परंतु तीक्ष्ण लक्ष आहे ते म्हणजे साकेत भाई यांचं एक उत्तम दर्जेचा रेफरी साकेत भाई पूर्ण मुंबई भरात त्यांचं नाव आहे त्यांना साथ देताना स्वदेश व सौरव
विवेक तिवारी किक घेताना लॉन्ग किक घेतलेली आहे, परंतु काय फायदा होणार नाही. पुन्हा एकदा गोलकीपर किक, जयराज आरेकर. जयराज आरेकरने पास केला सिमॉन, आहे ना सिमॉन टू कंट्रोल नाही बॉलवर. नक्कीच पासिंग चांगल्या पाहायला भेटतात, परंतु बघूया जुलियन रिवाल्डो. रिवाल्डो बघूया, स्टुअर्ट यांना संधी आहे गोल करण्याची. लॉन्ग थोडासा चुकला निशाणा, नक्कीच गोल झाला असता. चांगला सेव म्हणता येईल मला वाटतं. रेफरीशी वादवत करू नये. कॉर्नर किक बघूया, या कॉर्नर किकचा केवढा फायदा घेतो विजेंदा संघ. हिरेन कॉर्नर किक घेताना चांगली हेडिंग होती, परंतु गोल करू शकले नाही. उपेश बघूया, उपेश टू डोनाल्ड, डोनाल्ड टू रिवाल्डो. गोल करावं लागेल. फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे, अजूनपर्यंत स्कोअर आहे 0-0. दोन्ही संघ 0-0 मध्ये अजूनपर्यंत गोल केलेला नाही. बघूया विवेक तिवारी केक घेताना. फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे, बघूया. चांगली डिफेंडिंग गिरी सॅमन सिमोन यांची. जुलियन विल्फी किशोर सिमोन रिवाल्डो किशोर, लाजवाब पासिंग. खरोखर छोट्या छोट्या पासिंग, एक चांगली युक्ती करूनच गोल करावा लागेल, कारण की समोरची टीम सुद्धा एक दर्जेदार टीम आहे. अंकुश संघ बघूया, दोन्ही संघ जबरदस्त संघ आहे. एका बाजूला विजेंता तर एका बाजूला आहे अंकुश संघ. स्कोर आहे 0-0. बघूया हिरेन कॉर्नर किक घेताना. बघूया फ्री किक अंकुश संघाला. फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे. विवेक तिवारी किक घेताना. जबरदस्त किक, लॉन्ग किक. लहरी, लहरी टू हिरेन, हिरेन टू विल्फी. चांगली पासिंग होते विजेंद्राकडून, दर्जेदार पासिंग पाहायला भेटते. बघूया चान्स आहे. मागच्या सामन्यामध्ये मणिपूर व सागरमध्ये सामन्यामध्ये दर्जेदार पासिंग बघायला भेटली सागरकडून, परंतु ऍन टायमाला गोल माणिकपूर ऍन टायमाला गोल मारला होता. फिनिश सुद्धा महत्वाचा आहे. बघूया आत्ता दर्जेदार खेळ तर दोन्ही संघाकडून होत आहे. एका बाजूला विजेंता तर एका बाजूला अंकुश संघ. अंकित डोनाल्ड फ्री किक घेताना. डोनाल्ड टू सिमॉन, सिमॉन टू विल्फी. पुन्हा एकदा छोट्या छोट्या पासेस होत आहे. बघूया अजूनपर्यंत शांत गतीने हा खेळ चालू आहे. स्कोर आहे 0-0. चँग किंग घेताना. जितेन बघूया पुन्हा एकदा. चँग सिमॉन रिवाल्डो, रिवाल्डो टू किशोर. चान्स आहे बघूया हिरेनना. लॉन्ग किक परंतु जबरदस्त सेव. खरोखर लाजवाब विवेक तिवारी एक दर्जेदार
गोलकीपिंग ची निशानी देतोय विवेक तिवारी। फर्स्ट हाफ चा खेल चालू आहे, फर्स्ट हाफ चा खेल संपलेला आहे। डीजे हॉस्पिटल येऊन मंडळाकडे भेटायचं आहे। माणिकपूर तसंच राजकमल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। माणिकपूर वर्सेस राजकमल, माणिकपूरचा कर्णधार व्यासपीठावर येण्याची कृपा करावी।
हजर आहेत रेफरी सुद्धा बघूया. या मॅचचे रेफरी आहेत ते म्हणजे साकेत भाई लायन्स मॅन असे स्वदेश व सौरव. स्कोर आहे 0-0 बघूया. फ्री 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 सॅम्युएल जामले चषक. प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय पारितोषिक 15,000, तृतीय पारितोषिक 5,000. खरोखर जुलियन बघूया. विल्फी विल्फी टू रिवाल्डो. लॉन्ग किक घेतलेली आहे, लाज ऑफ किक होती परंतु विश्वास होता त्या किक वर, परंतु गोल करू शकले नाही. सेकंड हाफचा खेळ चालू आहे. स्कोर आहे 0-0, विजेता 0, अंकुश 0. बघूया विवेक तिवारी गोलकीपर, ते एका बाजूला आहे जयराज आरेकर. चान्स आहे बघूया. हिरन किशोर जुलियन सिमॉन टू किशोर, पुन्हा एकदा सिमॉन, पुन्हा एकदा किशोर. चांगली पास होत आहे बघूया. सिमॉन रिवाल्डो व्यक्तिवारी कोल कीपिंग किक घेताना बघूया. जबरदस्त हेडर लेरी. खूपच या व्यासपीठावर आझादचे व्हॉलेंटियर दिसतात. पूर्ण खचाखच भरलेला आहे मला वाटतं या व्हॉलेंटियरने. पूर्ण युट्यूब मध्ये आता मला हेच दिसलंय, पूर्ण व्हॉलेंटियर इकडे दिसत आहे. एवढे व्हॉलेंटियर आहे ते लाईनीवर राहा मित्रांनो. सर्व व्हॉलेंटियर मला इकडे दिसत आहे आझादचे. 101 व्हॉलेंटियर बघूया. कॉर्नर किक बघूया. जुलियन कॉर्नर किक घेताना. सेकंड हाफचा खेळ चालू आहे. स्कोर आहे 0-0 बघूया. चँग लॉन्ग किक घेताना जबरदस्त सेव. जयराज आरेकर लाजवाब सेव. पुन्हा एकदा कॉर्नर बघूया. पुन्हा एकदा कॉर्नर. जुलियन कॉर्नर घेताना गोलकीपर किक बघूया. डोनाल्ड टू रिवाल्डो. किशोर हिरेन लाजवाब बॉल टाकलेला आहे परंतु जबरदस्त पास. खरोखर किशोर खरोखर लाजवाब पास. पुन्हा एकदा बघूया कॉर्नर किक घेताना हिरेन. विल्फी आहे माफ करा. जबरदस्त किपिंग विवेक तिवारी. आपलं नाव या मडगावान सोडून जातो, एक छाप सोडून जातो विवेक तिवारी. अंकुश कडून बघूया. डोनाल्ड जितेन पुन्हा एकदा डोनाल्ड. सेकंड हाफचा खेळ चालू आहे. शांत गतीने हा खेळ चालू आहे. अजूनपर्यंत स्कोर आहे 0-0 बघूया. जुली
जुलियन टू जितेन, जितेन ची चांस आहे हिरेनना, संधि आहे गोल करण्याची, बघूया दो जबरदस्त सेव, लाजवाब सेव, खरोखर टॅलेंट गजर झालाच पाहिजे, काय सेव काढला रे, 1-1 होता रिवाल्डो आणि गोलकीपर, लाजवाब सेव, विवेक तिवारीची जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे, जबरदस्त गोल अडवलेला आहे विल्फी, काय जबरदस्त गोलकीपर, खरोखर लाजवाब गोलकीपिंग, विवेक तिवारी, 1-1 होते रिवाल्डो आणि विवेक तिवारी, परंतु लाजवाब सेव विवेक तिवारी कडून, खरोखर पुन्हा एकदा चांगली पासिंग मयूर व जुलियन यांची, सिमॉन थ्रो घेताना किशोर लाईनवर, बघूया क्रॉस करतील का, चांगला क्रॉस परंतु चांगला बॅकअप चँग, जुलियन, जुलियन टू मयूर, मयूर तू पुन्हा एकदा जुलियन, बॉल पुढे घेऊन जाताना अंकित पुन्हा एकदा थ्रो, अंकित टू जुलियन, बघूया चांगली पासिंग मयूर, लॉंग किक घेताना परंतु गोलकीपर किक, बघूया सेकंड हाफचा खेळ चालू आहे, स्कोर आहे 0-0, चांगले प्रयत्न बघायला भेटले रिवाल्डो कडून, पण तेवढीच दर्जेदार गोलकीपिंग विवेक तिवारी यांच्याकडून, अंकुशचा हा गोलकीपर लाजवाब गोलकीपर, खरोखर मन जिंकणारा हा गोलकीपर, बघूया मयूर, अंकित, अंकित टू चांगला बॅकअप रिवाल्डो, पुन्हा एकदा बघूया रिवाल्डो तू किशोर, किशोर तू लेरी, बघूया विल्फी क्लिअर केलेला आहे तो म्हणजे जुलियनने, परंतु बॉल अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, सिमॉन, सिमॉन टू विल्फी, विल्फी टू क्रॉस केलेला आहे आणि जबरदस्त गोल किपीचं प्रदर्शन करत आहे तो म्हणजे विवेक तिवारी, खरोखर लाजवाब गोलकीपिंग करतोय तो म्हणजे विवेक तिवारी, जबरदस्त किक, कंट्रोल कंट्रोल करायला पाहिजे बॉलवर, लेरी चांग, रिवाल्डो पुन्हा एकदा सिद्धांत, रिवाल्डो, रिवाल्डो टू लेरी, क्रॉस, कॉर्नर किक, बघूया सिमॉन कॉर्नर घ्यायला जात आहे, बघूया अजूनपर्यंत कॉर्नर मध्ये गोल लागलेला नाही आहे, सेकंड हाफचा खेळ चालू आहे, बघूया एका बाजूला विजंता तर एका बाजूला आहे अंकुश संघ, कॉर्नर किक, बघूया सिमॉन, थ्रो आहे पुन्हा एकदा सिमॉन, लहरी चान्स आहे रिवाल्डोला, संधी येते पण संधीचं सोनं करायला पाहिजे, खूप संधी आल्या परंतु संधीचं सोनं करायला पाहिजे नक्कीच, सिद्धांत पुन्हा एकदा गोलकीपर किक, जयराज आरेकर, टोनाल्ड, टोनाल्ड टू हिरेन, परंतु चांगला बॅकअप आहे सिद्धांत यांचा, सेकंड हाफचा खेळ चालू आहे, जवळजवळ टाइम चालू आहे सेकंड हाफचा, अजूनपर्यंत स्कोर आहे 0-0, बघूया लेरी, लेरी टू डोनाल्ड, चान्स आहे बघूया, डेंजर झोन मध्ये, बघूया नक्कीच संधी करायला लागेल, गोल करण्याची संधी आहे, बघूया विजेता गोल करते का, डेंजर झोन मध्ये आहे हा हँडबॉल, बघूया प्लॅनिंग करतात, युक्ती करतात नक्कीच गोल कसा करायचा, तेवढीच दर्जेदार डिफेंडिंग आहे अंकुश संघाची, चँग आहे
बघूया आता गोल वाचवावं लागेल कारण की बघूया जबरदस्त गोल लाजवाब गोल खरोखर चकवलेला आहे त्यांना वाटलं की विल्फी मारेल परंतु असं काय नाही रिवाल्डोनी गोल मारलेला आहे एक गोलने पुढे आहे एक गोल ने पुढे आहे विजेंदा संघ आता जर या स्पर्धेत अंकुश संघाला राहायचं असेल तर लगेच गोल मारावं लागेल कारण की सेकंड हाफचा खेळ चालू आहे आता चुरस येणार आहे या खेळामध्ये अंकुशला थोडा जोर लावायला लागेल एक गोल करण्यासाठी बघूया जुलियन अंकित पुन्हा एकदा थ्रो एक गोल करावं लागेल बघूया चँग चँग टू मयूर जबरदस्त डिफेंडर लॅरी खरोखर मयूर थ्रो घेताना चँग बघूया चँग टू जितेन खूपच वेगाने हा पास दिला होता चँग याने बघूया किशोर सिमॉन थ्रो घेताना विल्फी विल्फी टू किशोर एक गोलने पुढे आहे विजेंदा संघ हिरेन पुन्हा एकदा विल्फी बघूया चान्स होता जर क्रॉस केला असता रिवाल्डोला तर नक्कीच गोल झाला असता परंतु स्वतःच गोल मारायच्या नादात होते विल्फी नक्कीच पास दिला असता रिवाल्डोला तर नक्कीच दुसरा गोल झाला असता परंतु तसं काही केलं नाही एक गोलने पुढे आहे विजेंता संघ बघूया विजेंता का अंकुश कॉर्नर किक घेताना बघूया सिमॉन कॉर्नर किक घेताना क्रॉस केलेला आहे रिवाल्डो आहेत जबरदस्त लक्ष आहे साकीत भायांचं मुंबई भरत नाव आहे या रेफरीचं त्यांना साथ देताना स्वदेश व सौरव चैरा झारेकर बघूया एक गोल ने पुढे आहे सेकंड हाफचा खेळ चालू आहे बघूया विजेंता की अंकुश अंकुशला एक गोल मारावं लागेल थोडी युक्ती करावं लागेल जुलियन यांना थोडं जोखम घ्यायला लागेल या गोलसाठी बघूया जुलियन आहे अंकित आहे नक्कीच एक गोल ने पुढे आहे विजेंता संघ बघूया चँग चँग टू मयूर बरोबर हिरेन एक जबरदस्त प्लेअर आहे लॅरी विल्फी विल्फी टू किशोर किशोर टू हिरेन फिटनेस खूप जरुरी असते या फुटबॉल क्षेत्रामध्ये जर आपण फिट असो तर नक्कीच कारण की स्टॅमिना स्टॅमिना महत्त्वाचा आहे रोज सराव करायला पाहिजे चांगला चान्स आहे अंकित यांना जबरदस्त चान्स होता गोल करण्याचा संधी होती गोल करण्याची परंतु तसं काय होत नाही एक गोलने पुढे आहे अजूनपर्यंत विजेंता सेकंड हाफचा खेळ चालू आहे लवकरात लवकर अंकुश यांना गोल करावा लागेल जुलियन व अंकित
यांना गोल करावाच लागेल, एक युक्ती करावी लागेल आणि युक्तीमध्ये चांगले चांगले पासेस मधून एक गोल करावा लागेल. लहरी लहरी टू विल्फी, विल्फी टू बघूया पुन्हा एकदा काउंटरवर, पुन्हा एकदा विल्फी. चांगली पासिंग होते परंतु कंट्रोल नाही आहे खरोखर. अंकुशाना लवकरात लवकर गोल करावा लागेल. जुलियन, जुलियनवर पूर्ण लक्ष आहे सर्व प्रेक्षकांचं. बघूया चँग, चँग टू जुलियन, जुलियन टू चांगलं पुढे घेऊन चाललेला आहे. एकामागे एक कला चान्स आहे बघूया. आता ही फ्री किकचा चान्स आहे, नक्कीच या फ्री किकला गोल मध्ये कन्वर्ट करायला लागेल. बघूया खूपच डेंजर झोन मध्ये फ्री किक आहे. बघूया युक्ती कशी होते, एक गोल करावाच लागेल कारण की या स्पर्धेत राहायचं असेल तर एक गोल करावाच लागेल कारण की विजेता एक गोलने पुढे आहे. बघायचं आहे विजेता एक अंकुश शून्य. फ्री किक घेताना जुलियन, फ्री किक घेतलेली आहे, लाजवाब गोल होतो का, लाजवाब गोल, खरोखर लाजवाब गोल. मी पहिलाच म्हटलं होतं गोल कधी पण होऊ शकतो, लाजवाब गोल. टाळ्यांचा गजर, खरोखर एक गोल झालेला आहे. बघूया मी पहिलाच म्हटलं होतं कारण की डेंजर झोन मध्ये आहे हा आणि जबरदस्त गोल, खरोखर लाजवाब गोल. गोल कुणी मारला ते मला माहित नाही. उपा नंबर एक ची जर्सी, बोललेलो एक क्षण, थोडा एक क्षण, पॅलेंटी शूट आउट. बघूया उपेश, याला बोलतात खेल, खेल कधी पण बदलू शकतो. जसा खेल बदलला होता उत्तन कोलीवाडाने त्याच प्रकारचा खेल बदलला अंकुश संघाने. लास्ट मोमेंटला हा गोल लागलेला आहे. बघूया आता पॅलेंटी शूट आउट, एका बाजूला जयराज आरेकर तर एका बाजूला मंगेश तिवारी, विवेक तिवारी माफ करा. एका बाजूला विवेक तिवारी तर एका बाजूला आहे जयराज आरेकर. आता जो चांगल्या पॅलेंटी शूट आउट मारेल तो विन होणार आहे आणि जो चांगले सेव करणार ती टीम विन होणार आहे. कोणी आतमध्ये नको, मनीष लक्ष द्यायचं आहे दोन्ही संघावर, कोणी आतमध्ये नाही आहे, जे प्लेयर आहेत तेच. लास्ट मिनिट होता आणि त्याच्यामध्ये गोल लागलेला आहे. जसा उत्तन कोलीवाड्याने जो गोल मारलेला त्याच प्रकारचा अंकुश संघाचा उपेशाने गोल मारलेला आहे. खरोखर लाजवाब गोल. हा मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो का बघूया. जसा उत्तननी तो गोल मारून विन झाले होते त्याच प्रकारची विनिंग घेतील का अंकुश संघ, हे तर आता पॅलेंटी शूटआउटच मध्ये समजणार आहे. एका बाजूला विवेक तिवारी तर एका बाजूला आहे जयराज आरेकर. पॅलेंटी शूटआउट नक्कीच सर्व लक्ष गोलकीपर कर असेल. पॅलेंटी शूटआउट पहिला शॉट घेतील मला वाटतं सेव घेतलेला आहे मला वाटतं अंकुश संघाने. बघूया विवेक तिवारी, बघूया
प्रथम शॉट घेतोय तो म्हणजे विल्फी विजेंदा कडून आणि अंकुश कडून गोलकीपर आहे त्याचं नाव आहे विवेक तिवारी. बघूया पॅलेंटी शूटआउटचा खेल विजेंता वर्सेस अंकुश. प्रथम शॉट घेणारा प्लेयर विल्फी नंबर 13 ची जर्सी गोलकीपर आहे विवेक तिवारी. बघूया रेफरी आहे साकेत भाई लाइन्स मॅन आहे स्वदेश व सौरव. लाजवाब सेव खरोखर लाजवाब सेव काय सेव काढलेला आहे लाजवाब सेव खरोखर जबरदस्त सेव. टायमिंग एवढं सुंदर होतं गोलकीपरचं खरोखर शॉट मध्ये पॉवर तर जबरदस्त होती पण काय सेव काढलेला आहे पहिला सेव. बघूया जुलियन पहिला सेव झालेला आहे विजेंताचा. बघूया जुलियन पहिला शॉट घेताना अंकुश कडून बघूया जबरदस्त गोल लाजवाब गोल जसं नाव तसा गोल खरोखर काय गोलकीपर आहे विवेक तिवारी पहिलाच गोल जबरदस्त सेव होता काय सेव काढलेला आहे. दुसरा शॉट घेऊन येत आहेत नंबर 6 ची जर्सी घालून रिवाल्डो. जबरदस्त गोल लाजवाब गोल चकवलेला आहे पूर्णपणे गोलकीपरला. बघूया दुसरा शॉट घेऊन येत आहेत उपेश. जयराज आरेकर सेव करेल का बघूया. एक सेव केलेला आहे विवेक तिवारी याने. जबरदस्त जबरदस्त गोल खरोखर बघूया. तिसरा शॉट घेऊन आले डोनाल्ड नंबर 2 ची जर्सी घालून डोनाल्ड. जबरदस्त सेव केला होता परंतु गोल गेलेला आहे. चांगली गोलकीपिंगचं प्रदर्शन दाखवतोय तो म्हणजे विवेक तिवारी. अंकित बघूया अंकुश कडून तिसरा शॉट घेण्यात येणार आहे तो म्हणजे अंकित. बघूया लाजवाब सेव
खरोखर माहिती होतं त्यांना पहिलाच की त्याचा स्ट्रोक पाहिला असेल पेनल्टी शूटआउटला. खरोखर लाजवाब सेव. आता बराबरी झालेली आहे. विजेंता दोन गोल तसेच अंकुश सुद्धा दोन गोल. एक सेव जयराज आरेकरने केला तर एक सेव केला आहे विवेक तिवारीने. तीन नंबरची जर्सी योगेश. लाजवाब गोल. खरोखर हलचुल न कुछ नो. कायच समजलं नाही गोलकीपरला काय अँगल होता. खरोखर योगेश लाजवाब गोल. नंबर दोन ची जर्सी घालून आलेले बघा आता अंकुश कडून. जबरदस्त गोल लाजवाब गोल. पेनल्टी शूटआउट असं मारायला पाहिजे. गोलकीपरला समजलं सुद्धा नाही पाहिजे. चार शॉट मारलेले आहेत त्याच्यामध्ये तीन गोल केलेले आहेत अंकुशने. तीन गोल केलेले आहेत ते म्हणजे विजेंतानी. पाचवा शॉट. मला वाटतं आता गोल विन आहे मला वाटतं. जबरदस्त सेव अजूनपर्यंत आहे या सामन्यामध्ये. खरोखर जीवित ठेवलेला आहे जयराज आरेकर. नाम तर सुना होगा. आता आहे सडन डेट. खरोखर लाजवाब सेव काढला जयराज आरेकर. टीमला जिवंत ठेवलेला आहे त्याने. बघूया आता नॉकआउट हरकजीत. सडन डेटचा आता सामना बघूया. सिमॉन नंबर पाच ची जर्सी.
जबरदस्त गोल, लाजवाब गोल सिमॉन। आता सेव विन आहे, पहिला अंकुशना गोल विन होता, आता विजेंताला सेव विन आहे। बघूया मयूर, मयूर येतोय 26 नंबरची जर्सी घालून। जबरदस्त गोल, अजून पर्यंत दोन्ही संघ हार मानायला तयार नाही, कोण झुकायला तयार नाही। बघूया आज का कोण पुष्पराज होता है। थोडं प्लेयर आहे थोडं मागे वा विजेंत्याचे। बघूया लॅरी नंबर 11 ची जर्सी। अच्छा दिवसातील सर्वात जबरदस्त सामना विजेंता वर्सेस अंकुश, सडन डेथचा हा सामना, पेनल्टी शूटआउट। आता चान्स आहे चँग, आता गोल विन आहे, बघूया चँग। बघूया चँग, आता गोल विन आहे पुन्हा एकदा अंकुश संघाला, गोल विन। बघूया चँग नंबरची 4 ची जर्सी घालून। जबरदस्त सेव, जबरदस्त सेव, अशी मॅच पाहायला भेटणार नाही कधीच। खरोखर आजच्या दिवसातली सर्वात जबरदस्त मॅच, खरोखर सडन डेट कसा असावं तर सडन डेट असा असावं। दोन वेळा चान्स होता अंकुशला गोल विनचा, पैसा वसूल मॅच, खरोखर पैसा वसूल मॅच। ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी मॅच बघू नका, प्रेक्षक कुणाला हृदयाचा त्रास असेल त्यांनी ही मॅच बघू नका। कालचा जे ठोके वाजवणारी मॅच ही, खरोखर लाजवाब मॅच। आता प्रथमच नंबर 1 ची जर्सी घालून जयराज आरेकर, पेनल्टी शूटआउट। जबरदस्त सेव, जबरदस्त सेव। आता बघूया जितेन कोहली, जबरदस्त सेव काढलेला आहे। बघूया जितेन कोहली नंबर 8 ची जर्सी, जितेन कोहली। बघूया गोल विन आहे पुन्हा एकदा, तिसऱ्यांदा संधी आहे गोल विनची। बघूया जयराज आरेकर, बघूया नंबर 8 ची जर्सी जितेन कोहली, गोल विन आहे, बघूया।
जबरदस्त गोल आणि अंकुश संघ विजयी। मुरुगेश नाडार जिथे कुठे असेल व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। मुरुगेश नाडार